शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोले इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. गेले 3 दिवस शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात माकपा आणि किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह सुरू होता. शेकडो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर सलग 3 दिवस भर पावसात बसून होते. प्रशासनाच्या वतीनं प्रांताधिकारी संगमनेर यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. मागण्या मान्य होतात मात्र अंमलबजावणी होत नाही असा अनुभव असल्यानं अंमलबजावणीसाठी प्रशासनावर दबाव राहावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने आज अकोले तहसील कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. गेले 3 दिवस शेतकऱ्यांचा जो सत्याग्रह किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होता त्यात ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी त्यासाठी दबाव तयार व्हावा यासाठी हा जबरदस्त मोर्चा लाल बावट्याच्या वतीनं किसान सभेच्या वतीनं काढण्यात आलेला होता.